नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 10 मध्ये आपलं स्वागत। रंजन सोसायटीतील नागरिक उपोषणाला बसणार आहेत। या सोसायटीमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। रंजन सोसायटी गांधीनगर सरोद्यनगर बाजारपेठ परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने येत असल्याने नागरिकांमध्ये मनस्ताप होत आहे। त्याचप्रमाणे रस्त्यावर खोदून 1.5 महिना झाला, मटेरियल उपलब्ध नाही म्हणून ते खड्डे तसेच ठेवले आहेत। नगरसेवक किरण भोईर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पत्रव्यवहार करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे एकच उत्तर, लॉकडाऊन संपल्यावर बघू। 22 ते 23 मार्चपासून आमच्या इथे पाणी येत नाही, पत्र देऊन झाली उपोषणासाठी, आता एक पत्र दिलं आहे, आता बघूया काय करतायत। पण आमच्या घरचे लोक मात्र भयंकर वैतागलेले आहेत, शेजारी पाजाऱ्यांच्या बायका खूपच शिव्या देत आहेत आम्हाला, कारण आम्ही काही करत नाही असं त्यांना वाटतं। सोसायटी परिसरातला जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्या संदर्भात आम किरण भोईर आमचे नगरसेवक यांच्याबरोबर आम्ही साहेबांची भेट घेतली आणि साहेबांना जे काही समस्या आहे आमची सर्व सांगितली पाण्याच्या संदर्भात। परंतु साहेबांनी आम्हाला अजून काही असा ठोस शब्द काही दिलेला नाही की हे काम आम्ही ह्या दिवसात करतो। ते सामानाचे प्रॉब्लेम आहे त्यांच्या, मटेरियल मिळत नाही म्हणतात लॉकडाऊनमुळे, परंतु या 2-4 दिवसात झालं तर बरं होईल। तुमच्याकडे कधीपासून पाणी येत नाही आहे? गेले जवळजवळ महिनाभर म्हणजे कमी दाबाने पाणी येते खूप। प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे।